हम की दुनिया तारी हम की दुनिया तारी या माझ्या घोड्याची चाल आणि आजोबा तुमचा वजीर धोक्यात आहे वा टपोडा तू नेहमी माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे चालतोस हा शेवटी नातू कोणाचा आहे वा वा शतरंज के खिलाड़ी ये ये जेजा तू पण एक डाव खेळ बुद्धिबळाचा नाही बापूजी मी झोपायला जातो त्या डॉक्टर ने लवकर झोपायला सांगितलं हो नाही नाही बरोबर आहे तू जाऊ लवकर झोप हा आम्ही आता थोड्या वेळ झोपायला चाललो अरे ऐक जेजा हो बापूजी ऑल द बेस्ट का देव करो आणि आजपासून तुला विचित्र स्वप्न न पडता चांगली झोप ये हो हा नवीन गेम गुड नाइट पप्पा गुड नाइट बेटा गुड नाइट बापूजी हाँ गुड नाइट आपण आता जाऊन झोपूया झोपच येत नाहीये कुठून येणार आता फक्त 10 वाजले इतक्या लवकर झोपायची तर सवयच नाही काय करू बबीताजींना विचारू या रोज सकाळी लवकर उठून कसरत करतात याचा अर्थ रात्री नक्कीच लवकर झोपत असणार त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी आयडिया असणार लवकर झोपण्याची हा त्यांनाच विचारतो हाय जेठाजी बोला सॉरी बबीताजी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना नाही नाही इट्स ओके बोला ना काय झालं ते काय की मला झोपच येत नाहीये कारण मला लवकर झोपायची सवय नाहीये ना आणि तुम्ही तर माझ्या मते रोज लवकरच झोपून जात असाल मग मला वाटलं तुमच्याकडे नक्कीच काही ना काही आयडिया असणार हे लवकर झोपायची सॉरी जेठाजी पण माझ्याकडे अशी काही आयडिया नाहीये ऍक्च्युली मी जसं झोपायला जाते ना तशी मला लगेच झोप येत असते कमीत कमी या बाबतीत तरी तुम्ही खूप लकी आहात असो जर मी पण तुमच्या सारखा या बाबतीत लकी असतो तर आता काय करू बबीताजी काहीतरी आयडिया द्या ना तुम्ही एक काम करा तुम्ही भिडेभाऊंना फोन करा काय ना भिडेभाऊंना लवकर उठायची सवय आहे आणि ते आपल्या स्टुडंट्सना लवकर उठण्यासाठी मोटिवेटही करतात कदाचित त्यांच्याकडे लवकर झोपण्याची काही ट्रिक असेल बरोबर आहे एकदम करेक्ट आहे मी भिडेला विचारतो हा थँक्यू बबीताजी गुड नाईट ओके जेठाजी बाय गुड नाईट चला भिडेला विचारूया नको त्याला फोन करून विचारलं तर तो परत 1000 प्रश्न विचारणार त्याच्याऐवजी मी त्याच्या घरी जाऊनच त्याला विचारतो अरे देवा विजेचं इतकं बिल या लॉकडाऊन मध्ये सखारांच्या पेट्रोलचा खर्च तर कमी झाला पण विजेचं बिल एवढं कसं आलंय नाही हे तर चुकीचं आहे लॉकडाऊन संपू द्या रे पोपटलाला सांगून तुमच्या विरुद्ध आंदोलनच करतो मी अरे मिडल क्लास माणसाची कंबर मोडून जाईल पैसे भरता भरता हे इंटरनेटचं बिल मोबाईलचं बिल कसा भरणार मिडल क्लास माणूस वरून ट्यूशन सुद्धा कमी झाले जर असं चालू राहिलं तर माहित नाही काय होणार आहे पुढे देवा सगळं नीट कर रे बाबा आता काय नवीन टेन्शन आहे तुम्हाला कधी बघावं ना तुम्ही टेन्शन मध्येच असता आता टेन्शन आहे तर टेन्शन मध्ये राहणारच ना माधवी नाही पण एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे टेन्शन मुळे तुमच्या डोक्यावरचे केसही किती कमी झालेत का घेताय तुम्ही टेन्शन इतकं मग सांगलं ना माझे केस कमी झाले केस कापायचे पैसे वाचले पैसे वाचणार आहे हा चांगलंय त्या पैशामधून ना मी मस्तपैकी माझ्यासाठी एक नवीन मिक्सर खरेदी करते नवा मिक्सर तुला नवा मिक्सर घ्यायचा आहे एक तर इथे टेन्शन आलंय मला हे अख्खं वर्ष टेन्शन मला पुन्हा टेन्शन आलं तुम्हाला अहो का टेन्शन घेताय मी फक्त बोलतीये खरेदी केली आहे का मी डायरेक्ट तुम्हाला असं टेन्शन मध्ये बघून ना मला सुद्धा टेन्शन द्यायला लागतं मग नको बघू मला नको बघू अजून टेन्शन कमाल आहे बघितलं तरी टेन्शन नाही बघितलं तरी टेन्शन आता माणसाने करायचं तरी काय एवढंच म्हणते की जे व्हायचं तेच होत असतं मग टेन्शन घ्यायची काय गरज आहे मस्त म्हणजे हसा आणि मजा करा तुम्ही कधीच थट्टा मस्करी करत म्हणजे काही झालेलं नसतं थट्टा मस्करी करू उगाचच टेन्शन घेण्यापेक्षा चांगलं आहे ना की थट्टा मस्करी करावी नाही का आता बघच तू मी ना
प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर थट्टामस्करी माधवी वहिनी. अरे काय नाही असंच असेच यांना मी म्हणत होते की काय नाही झालं ते तर आम्ही थट्टामस्करी करत बसलो होतो. अच्छा अच्छा तू बोल कसं येणं झालं. भिडे झोपच येत नाहीये. मग काय अंगाई ऐकायला आलं.